रामकृष्ण हरी माऊली जे हरी पाऊले चालती पंढरीची वाट. पुणे येथे दोन दिवस मुकामानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आता सासवड येथे विसावलेला आहे. सासवड येथे दोन दिवस मुकाम असणार आहे आणि आज संपूर्ण दिवसभर माऊलींच्या दर्शनासाठी सासवड नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे. तसेच गेली 33 वर्षापासून जेजुरी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंदा यादव या गेली 33 वर्षापासून या ठिकाणी बंदोबस्तात असतात, माऊलींची सेवा करत असतात. आपण त्यांच्याकडून त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत. मॅडम, गेली 32-33 वर्षापासून आपण या ठिकाणी बंदोबस्त करत असतात, काय अनुभव आहे आणि कशा प्रकारचा बंदोबस्त? इथं पुण्या सिटीमधनं सासवडा म्हणजे ग्रामीणच्या हद्दीत येतं. सासवडमध्ये दोन दिवस मुक्काम असतो आणि आम्हाला महिला आम्ही महिला रांगा लावतो. आता म्हणजे आता माझे 33 वर्ष झाले, आता मी 6 महिन्यांनी रिटायर होणार आहे. तर रांगाला महिलांना म्हणजे लहान मुलं वगैरे असतात आणि काही असतात, जसं मदत आम्हाला जसं करता येईल तसं आम्ही करतो. आणि ह्याच्यानंतर आता उद्या पालखी हलणार तर शेवरीला त्याचा विसावा असतो, त्याच्यानंतर जेजुरीला मुक्काम असतो, त्यानंतर वाल्हा येथे मुक्काम असतो, नंतर निरेला गेल्यानंतर पास होती 3 वाजता. बरं, आता आपण गेले 33 वर्ष सेवा करता, हे तुमचं कर्तव्यच आहे की हे माझं कर्तव्य आहे सेवा देणं? तरी सुद्धा तुम्हाला ही संधी मिळाली माऊलीची सेवा करण्याची? नाही, हे जे काय आहे आमच्याकडून माऊली करून घेतात. हे जे काय आम्हाला पोलीस खात्याला ताकद आहे ही माऊलींची ताकद, आम्ही फक्त सेवा करणार. त्यांनी म्हणजे करायला लावले तर आम्ही करतो. तसं एवढं पब्लिकला कव्हर करणं हे सोपं नाही आहे, हे करो ते माऊलींनीच करू. हे आम्ही इथून हा बंदोबस्त झाला निरेपर्यंत, मग तुकाराम महाराजांचं असतं तिकडं, तो झाल्यानंतर मग आम्ही पंढरपूरला बंदोबस्त असतो. आता तुमचा एक 33 वर्षाचा अनुभव आहे, आता नवीन जे काही पोलीस कर्मचारी असतात पोलीस बंदोबस्तासाठी, तर त्यांना एक काय मार्गदर्शन करणार तुम्ही वयोवृद्ध सुद्धा आहे? बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0% फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. काही नाही, मी तर सांगेल जे काय आता वारकरी आहेत माऊली 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 म्हणत आपोआप पुढे जातात. त्यांना माझं म्हणजे मुलं असो किंवा मुली असो, माझं एकच सांगणं आहे की कुणालाही वाईट बोलू नका. आणि आमचे कुणी लोक बोलत नाहीत म्हणजे खरं सांगायचं. आता आम्ही हे मुलांना हेच शिकवणार की बाबा तुम्ही पण असंच करा, माऊली माऊली म्हणत करा, हीच सेवा आहे आपली, बाकी काही नाही आपल्या बरोबर. वर्षात ना आपल्याला आपण फार भाग्यवान आहोत, पोलीस खात्यात आलो आहोत त्या आपल्याकडनं सेवा करून घेतात, हे फार आपलं भाग्य, खूप मोठं भाग्य आहे पोलीस खात्याचं. ही माऊलींची सेवा करायला मिळते हे असं कुणाला मिळत नाही, आपण त्यांच्याजवळ असतो. धन्यवाद मॅडम. अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, तसेच राज्यातील इतरही सर्व पालखी सोहळ्यामध्ये पोलीस बांधवांची ही खूप मोठी भूमिका असते. तसेच आपल्यासोबत आता मॅडम होत्या, त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की गेली 33 वर्षापासून त्यांनी माऊलींचा बंदोबस्त केलेला आहे आणि माऊलींचा बंदोबस्त करायला मिळणं हे त्या मोठं भाग्य समजतात. आता आपण ही जी दृश्य पाहतो, ही दृश्य सासवड येथील पालखी तळावरील आहेत. सासवड येथे पालखी तळ आहे, इथे ज्ञानेश्वर महाराज यांची आतमध्ये पालखी आहे, पादुका आहेत आणि या पादुका दर्शनासाठी आज दिवसभर तसेच कालही संध्याकाळपासून संपूर्ण सासवड नगरीचे तसेच सासवड पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. दिवसभर हे दर्शन सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील इतरही संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत तुर्तास. धन्यवाद. सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, सासवड.